मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या अनुषंगाने पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचा हा माझा स्वतःचा निर्णय आहे. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह लहान मोठ्या सर्व पक्षांची चर्चा झाली असून यावेळी महाविकास आघाडी सरकारने ठरवलेले सर्व उमेदवार निवडून येतील अशी हमी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरातील खडकेश्वर परिसरात दिली आहे. त्यामुळे आणखी दोघांना संधी दिलेली आहे, त्यामुळे माझा काही प्रश्न नाही. आणि असं आहे, ही जी प्रक्रिया आहे उमेदवार निवडीची, त्याच्यात मीच आहे ना, त्यामुळे काय तो प्रश्न नाही. अर्ज भरणार नाही मी, नाही भरणार. रावसाहेब दानवे म्हटले शिवसेनेचे आमदार, त्या पद्धतीने मांजर उतरून आपले पिल्ले घेऊन जाते, तसं शिवसेने आपले आमदार घेऊन फिरते. अहो ते प्रेमाचं पण लक्षण असतं, कुठे आम्ही घेऊन फिरतोय, काही नाही, काही भीती नाही, काही नाही. मी तर आकडाच सांगितलं ना, तुम्ही बघाल जेव्हा चौघांचे मतांची मोजणी होईल कितीतरी आम्ही पुढे गेलेलो असू. त्यांनी जो काय अपशकून करायचा प्रयत्न केला आहे भाजपने, आणखी एक वाढीव उमेदवार टाकून, आम्ही तर ह्या राज्यामध्ये एक राजकीय संस्कृती चांगली असावी, खेळीमेळीचं वातावरण असावं, ह्यासाठी मन मोठं करून आमच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटलं आणि विनंती केली. 24 वर्षामध्ये राज्यसभेची कधी निवडणूकच झाली नाही, बिनविरोध झाले सगळे. 24 वर्षांचं पहिल्यांदा मतदान होणार आहे, ही अशी पाळी का यावी? कारण आपल्या पूर्वीच्या नेत्यांनी ह्याची तरतूद केलेली आहे, कायदा केला आहे, नियम केलेले आहेत की ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. परंतु भारतीय जनता पक्षाला गोंधळ उडवून द्यायचं आहे, आपली महाराष्ट्राची संस्कृती नासवून टाकायची आहे, त्यामुळे त्यांनी आणखी एक अधिकचा उमेदवार टाकलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान दिला नाही आणि त्यांनी सांगितलं नाही आम्ही लढणारच. आता लढणार तर त्यांची जागा दाखवणार. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.